दुष्ट कैकेयी मागच्या जन्मात कोण होती, ती अयोध्येची राणी कशी बनली, रामचरित्र मानस आणि आनंद रामायणनुसार सौराष्ट्र नगरामध्ये एक भिक्षू नावाचा ब्राह्मण राहत असे. ब्राह्मण खूप देवभक्त आणि पूजापाठमध्ये लीन राहणारा होता. त्याच्या पत्नीचे नाव होते कलाहा. तिचे वागणे पतीच्या प्रतिकूल असे. ती खूप दुष्ट प्रवृत्तीची होती. ती स्वतः मिष्टान्न खात असे आणि पतीला शिळे अन्न वाढत असे. तिचा पती जे म्हणत असे त्याच्या विरुद्ध ती नेहमी वागत असे. कधीही तिच्या पतीचे म्हणणे ऐकत नसे आणि त्याच्या मनाप्रमाणे कधीही वागत नसे. एकदा त्या ब्राह्मणाने पत्नी सुधारत नाही म्हणून दुसरा विवाह केला. दुसरा विवाह केल्यानंतर त्याची पहिली पत्नी कलाहा विषग्रहण करून मरते. विष पिऊन ती तिचं आयुष्य संपवते. रामायणामध्ये सुद्धा या गोष्टीचा उल्लेख आहे की जेव्हा अनुसयाने सीतामातेला पत्नी धर्माविषयी सांगितले, अशी पत्नी जी पतीच्या विरुद्ध वागते ती दुष्टयोनीमध्ये जन्म घेते आणि तरुणपणी विधवा होते. त्यामुळे ब्राह्मणाची पहिली पत्नी कलाहा दुष्टयोनीमध्ये भ्रमण करत राहिली आणि शेवटी एक महान विकराळ राक्षसी बनली. ती राक्षसी एका पर्वतावर राहू लागली. त्या पर्वताच्या जवळ एक कबीरपूर नावाचे गाव होते. त्या कबीरपूर गावामध्ये एक धर्मदत्त नावाचा ब्राह्मण राहत असे. तो ब्राह्मण मोठा धर्मात्मा आणि पूजापाठ करणारा होता. एके वेळची गोष्ट आहे, जेव्हा तो ब्राह्मण पूजापाठ करण्यासाठी लागणारे सामान गंगाजल हातात घेऊन जात होता तेव्हा त्याला ती राक्षसी भेटली जी कलाहा होती. ब्राह्मणाने भयभीत होऊन गंगाजल आणि पूजेची सामग्री त्या राक्षसीवर फेकली. जेव्हा राक्षसीवर गंगाजल पडले तेव्हा ती पापमुक्त झाली आणि राक्षस कर्मातून मुक्त झाली. तिला लगेच तिचा पूर्वजन्म आठवला आणि ब्राह्मणाला हात जोडून ती म्हणू लागली, हे ब्राह्मण देवता, मी पूर्वजन्मी एका ब्राह्मणाची पत्नी होते. माझे नाव कलाहा आणि माझ्या पतीचे नाव भिक्षू होते. पण पतीच्या मनाविरुद्ध वागल्यामुळे मला हे आयुष्य मिळाले. हे ब्राह्मण देव, तुम्ही मला असा उपाय सांगा ज्या उपायामुळे मी या जन्मातून मुक्त होईन. तो ब्राह्मण सुद्धा खूप तपस्वी होता आणि खूप साधना करणारा होता. तो ब्राह्मण कार्तिक स्नान करत असे, त्यामुळे त्याने जे पुण्यकर्म मिळवले होते ते अर्धे पुण्य त्याने राक्षसीला दिले आणि द्वादश अक्षर मंत्राने म्हणजेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राने राक्षसीचा अभिषेक केला. त्यामुळे ती कलाहा नावाची स्त्री म्हणजेच राक्षसी ही राक्षसी योनीतून मुक्त झाली आणि एका पुष्पक विमानामध्ये बसून स्वर्गात गेली. त्या धर्मदत्त ब्राह्मणाने त्या राक्षसीचा उद्धार केला. जेव्हा खूप दिवस स्वर्गामध्ये ती राहिली तिचे पुण्य क्षय झाले आणि ती परत मृत्यूलोकात आली. पण आता राक्षसीच्या नाही तर एका राजकुमारीच्या रूपामध्ये आली आणि अश्वपतीच्या घरामध्ये जन्म घेतला आणि तिचे नाव पडले कैकेयी. कैकेयीच्या मातेचे नाव होते शुभलक्ष्मी आणि वडिलांचे नाव होते अश्वपती. तेथील महाराज दशरथ यांच्याबरोबर तिचा विवाह झाला. तुम्हाला हे माहीतच असेल की एक दिवस रावणाने कैक नरेश यांच्यावर हल्ला केला होता. त्यावेळी राजा दशरथने कैक नरेश यांची मदत केली होती. त्या युद्धामध्ये सारथ्याची कमी पडली तेव्हा म्हणजेच राजा दशरथ यांचा सारथी मारला गेला तेव्हा कैकेयी स्वतः त्यांच्या रथाची सारथी झाली आणि राजा दशरथ यांची साथ दिली. त्यानंतर राजा दशरथने रावणाला तर हरवलेच, रावण तर तिथून निघून गेला. पण कैकेयीचे हे गुण पाहून राजा दशरथ खूप प्रभावित झाले आणि त्यांनी कैक नरेशला कैकेयीबरोबर विवाह करण्याची इच्छा सांगितली आणि कैक नरेश अश्वपती यांनी सुद्धा लग्नाला संमती दिली. अशा प्रकारे कैकेयी राजा दशरथ यांची राणी बनली. ही होती कैकेयीच्या पूर्वजन्माची कहाणी. मित्रमैत्रिणींनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. सोबतच आपल्या क्रांती मराठी या चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुम्ही चॅनलला आणि आम्हाला खूप सपोर्ट केलं त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.